मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी, कारण ही बातमी आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याची बातमी आहे. वांद्रे कुर्ला संकुल शिवाजीनगरमधील हवा ही खराब असल्याचं त्यातून उघडकीस आलं आहे. मुंबईत सध्या आर्द्रता असल्यानं सकाळी प्रदूषक साचून राहतं. भारतीय हवामान विभागानं मुंबई शहर आणि उपनगरासाठी दैनंदिन अंदाजामध्ये सकाळी धुकं पडण्याची शक्यता आणि मुख्यतः निरभ्र आकाश असण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसंच कमाल तापमान हे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान हे 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आणि मुंबईतल्या खराब हवेमुळे त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि आरोग्याची काळजी नेमकी कशी घेतली पाहिजे ते पाहूया ग्राफिक्समधून. प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजारांचा धोका आहे. थंड पेय तेलकट पदार्थांचं सेवन करू नका असा सल्लाय वैद्यकीय तज्ज्ञांचा. लहान मुलं आणि वयोवृद्धांसाठी हे वातावरण आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतं. घराबाहेर पडताना मास्कचा जरूर वापर करा आणि प्रवास करणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं या कालावधीत टाळायचं असतं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.